उत्पत्ती प्रकरण 48. याकोब इफ्राईम व मनश्शे यांना आशीर्वाद देतो. या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफास सांगितले, पहा आपला बाप आजारी आहे. तेव्हा तो आपले दोन मुलगे मनश्शे व इफ्राईम यास बरोबर घेऊन त्याचकडे गेला. आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबास कळविले, तेव्हा इस्रायल सावरून पलंगावर बसला. याकोब योसेफास म्हणाला, सर्वसमर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. पहा, मी तुला फलद्रूप करून बहुगुणित करीन, तुझपासून राष्ट्रसमुदाय उत्पन्न करीन आणि तुझ्या मागे तुझ्या संततीस हा देश निरंतरचे वतन करून देईन. मी मिस्रात तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला जे दोन मुलगे मिस्रात झाले ते माझेच आहेत, जसे रौबेन व शिमोन तसेच इफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत. त्यांच्या मागून जे मुलगे तुला होतील ते तुझे, त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल. मी पदन येथून येत असता इफ्राथ गाव काहीसा दूर राहिला, तो कनान देशात वाटेतच राहील माझ्याजवळ मरण पावली. इफ्राथ म्हणजे बेथलेहेम याच्या वाटेवर तिला पुरिले. इस्रायलाच्या दृष्टीस योसेफाचे मुलगे पडले, तेव्हा तो म्हणाला, हे कोण? योसेफ आपल्या बापास म्हणाला, हे माझे मुलगे, देवाने मला हे या देशी दिले. तेव्हा तो म्हणाला, त्यास माझ्याजवळ आण, म्हणजे मी त्यास आशीर्वाद देईन. इस्रायलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यास त्यांच्याजवळ नेले, तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यास आलिंगन दिले. इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे तोंड पुनरपी माझ्या दृष्टीस पडेल याची मला कल्पना नव्हती, पण आता पहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे. मग योसेफाने त्यास त्याच्या मांडीवरून काढिले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले. मग त्या दोघांस, इफ्राईमास आपल्या उजव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हाती म्हणजे इस्रायलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले. इस्रायलाने आपला उजवा हात पुढे करून इफ्राईमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेविला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेविला. त्याने आपले हात उजवे डावे केले. मनश्शे तर ज्येष्ठ होता. त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले, ज्या दूताने मला सर्व आपदातून रक्षिले, तो या मुलांचे अभीष्ट करो. माझे नाव व माझे पूर्वज अब्राहम व इसहाक यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो. आपल्या बापाने इफ्राईमाच्या मस्तकावर उजवा हात ठेविला हे योसेफाने पाहिले, तेव्हा त्यास वाईट वाटले आणि इफ्राईमाच्या मस्तकावरील बापाचा हात काढून मनश्शेच्या मस्तकावर ठेवावा म्हणून त्याने तो धरिला. योसेफ आपल्या बापास म्हणाला, बाबा असे नाही, ज्येष्ठ हा आहे, याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा. त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, मुला हे मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे, त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल, तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याचपेक्षा मोठा होईल आणि त्याच्या वंशजातून राष्ट्रांचा समुदाय निर्माण होईल. त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले, इस्रायल लोक आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणतील की इफ्राईम व मनश्शे यांच्याप्रमाणे देव तुझे करो. अशा प्रकारे त्याने इफ्राईमास मनश्शेहून श्रेष्ठ केले. इस्रायल योसेफास म्हणाला, पहा मी तर आता मरणार, तथापि देव तुम्हा बरोबर राहील आणि तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल. मी तुला तुझ्या भावांच्या पेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तरवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.